स्टार्टिंग आणि या जितेंद्र आव्हाड या जिल्ह्याची वाट लावली त्याच्या विरोधात बोलायचं रे काय करायचं अशा माणसाला पाडण्यासाठी स्वतः मी सुद्धा झाले मी डिसिजन घेणार आहे येणारे 29 तारखेला मी फॉर्म भरणार कल्याण पूर्वेचा नवा वादा ही पुढची भूमिका मी माझी मानलेली आहे. मी ठाणे जिल्हा युवक अध्यक्षपदाचा राजीनामा मी दिलेला आहे. त्याच्या पाठीमागे जितेंद्र आव्हाड आहे. जितेंद्र आव्हाड हा आगरी कोळी शेड्यूल कास्ट मुसलमान यांच्या विरोधातला माणूस आहे. तोपर्यंत ठाणे जिल्ह्यामध्ये शाहू फुले आंबेडकर यांचे विचाराचे लोकांना न्याय मिळणार हा फक्त भूंगीपारा करतो ढोंग करतो ऍक्टिंग करतो ऍक्टिंग सारखा भाषण देतो भरपूर गोष्टी आहे ते काढणार आणि या जितेंद्र आव्हाड या जिल्ह्याची वाट लावली जे कार्यकर्त्यांनी मनापासून तयार केले ज्या लोकांना आम्ही आश्वासनं दिली कुठल्या हिमतीवर आम्ही त्यांना कॉर्पोरेशनला तिकीट देतो म्हणून सांगितलं एखाद्या विधानसभेच्या अध्यक्षाला पण आम्ही सांगितलं तुम्हाला कॉर्पोरेशनचं तिकीट देतो सांगितलं तरी ते देऊन देण्याची आपल्याला ताकद नाही किंवा त्यांनी आपल्याला पक्षाध्यक्षांनी अधिकार ठेवलेला आहे. आता जितेंद्र आव्हाडला जरी होतं मग त्यावेळेला पडत्या काळात कशाला आम्हाला फोन करायचे 10 वेळा फोन करून हे लावा ते करा इकडे भेटा यांना भेटा त्यांना भेटा आणि लोकसभा जिंकल्याच्या नंतर तो हव्या ढगात गेला डायरेक्ट त्याच्या विरोधात बोलायचं नाही काय करायचं अशा माणसाला पाडण्यासाठी स्वतः मी सुद्धा झाले. डिसिजन घेणार आहे येणारे 29 तारखेला मी फॉर्म भरणार महाविकास आघाडीचे उमेदवारांना अजिबात मदत राष्ट्रवादीच्या चारही विधानसभा जर त्यांना पाहिजे असतील चारही विधानसभामध्ये त्यांना मदत करायची नाही लोकच्या कार्यकर्ता अजिबात करायची वरिष्ठांकडे जाऊन काही उपयोग राहिलेला नाही. वरिष्ठांकडे गेल्याच्या नंतर पवार साहेबांकडे जाण्या तर जयंत पाटील साहेबांकडे जा ते सांगतील आव्हाडांकडे आव्हाडांना विचारलं का भेटले का काय आणि आव्हाड जितेंद्र आव्हाड म्हणजे हा ठाणे जिल्ह्याला लागलेला कीड आहे. सन्माननीय व्यासपीठ जास्त धरून शब्द बोललो याची मी आज तुम्हाला साक्ष देतो की या तर आम्ही या पक्षामध्ये काम करणार नाही. उद्या बालचंद्र हनुमान इथे पत्रकार बंधू उपस्थित आहेत घरातलं भांडण आपल्या तुम्ही नाही गेलात तुम्ही कार्यकर्त्यांचा विचार केला बाबा एकनिष्ठ कार्यकर्ते कोणाच्या आणि डोंबिवलीच्या कार्यकर्णी आम्ही जमा करता करता नाकी नवा लागला किरतकर बोलताय मॅडम जे भगदाड भगदाड बोलतात ना सत्तेरी येण्यासाठी लोक भगदाड मारतात आम्ही ना करा पण कोणाला लाचार होऊ नका हे मोरे साहेबांचे मी ऑफिस मध्ये कर अजिबात गप्प बसायचं नाही जे होईल ते पाहायला गेलं आपण बंडखोरी करायची म्हणजे बंडखोरी करायची कशासाठी गप्प बसायचं कशावरून ते विधान परिषद तरी देतील आपल्याला आताच बोललेले ते बोलले म्हणून आपण कामाला लागलो ना कुठून तरी आपल्याला शब्द मिळाला म्हणून आपण कामाला लागलो एकत्रित होऊन आणि परिपूर्ण सगळ्या म्हणजे BJP पेक्षाही सेनेपेक्षाही आपली संघटना मजबूत झालेली आहे आणि आपल्याला मतदान होणार आहे भरपूर चांगल्या मताने आपण निवडून येऊ शकतो हा विश्वास कोणी दिला की नाही आपण सगळे मिळून एका असं वाटते मला की उद्या एक दिवस आहे परवा आपल्याला याच्या पाठीमुळे जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हा याच्या पाठीमागे जितेंद्र आव्हाड आहे. जितेंद्र आव्हाड हा आगरी कोळी शेड्यूल कास्ट मुसलमान यांच्या विरोधातला माणूस आहे. तो मुसलमानांची फसवणूक करतोय. तो सर्व ठाणे जिल्ह्यातल्या जनतेची कार्यकर्त्यांची नेत्यांची फसवणूक करतो. तुम्हाला आठवण असेल तर ठाणे जिल्हा हा एकीकडे राष्ट्रवादीचा बाळे किल्ला होता. 99 पासून
ठाणे जिल्ह्यावर जो पालकमंत्री जो होता तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा होता, याचा अर्थ राष्ट्रवादीचे सर्वात जास्त आमदार हे ठाणे जिल्ह्यात निवडून येतात. कल्याण पूर्वेला जे आमदार निवडून येतात राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून येतात. 14 लाटेमधली ती वेगळी गोष्ट होती, परंतु अशा असताना सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी ही जाणून बुजून जागा उभाटाला सोडली. मग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर याच्यातल्या किती महापालिकेला जागा जितेंद्र आव्हाड सोडेल? एकही जागा आगरी समाजाला सोडणार नाही, बौद्ध समाजाला सोडणार नाही, मुसलमान समाजाला सोडणार नाही. याची पुढची भूमिका मी माझी मानलेली आहे. मी ठाणे जिल्हा युवक अध्यक्षपदाचा राजीनामा मी दिलेला आहे. माझ्या पूर्ण ठाणे जिल्ह्यातले युवक हे जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात काम करतील. जितेंद्र आव्हाडांची जी अंडी पिल्ली आहेत ती सर्व बाहेर काढेल आणि जितेंद्र आव्हाडला पाडण्यासाठी तो पडेल की ना पडेल हे तिथली जनता ठरवेल. परंतु जेवढं करता येईल तेवढं करेल. आणि कल्याण पूर्वमध्ये सुद्धा अपक्ष फॉर्म भरण्याची माझी मी तयारी केलेली आहे. असं होतं की कल्याण कॉर्पोरेशनच्या 4 विधानसभा आहेत, चारही विधानसभेमध्ये एकही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांना सुटलेली नाही आहे आणि चारीच्या चारी जागा या शिवसेना उभाटा गटाला सोडण्यात आलेल्या आहेत. आमची भूमिका अशी होती की कल्याण पश्चिम कल्याण पूर्व जी जिथे आम्ही जास्त करू कल्याण पूर्व ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्टीसाठी मागणी केलेली होती आणि त्याप्रकारे आम्ही बूथ लेवलपासून काम चालू होतं. सर्व कार्यकर्ते युवक महिला सर्व प्रकारचे पदाधिकारी अत्यंत जोमाने कामाला लागलेले होते आणि असं असताना पक्षाने ही जागा उभाटाला सोडली त्यामुळे काय निर्णय घ्यायचा यासाठी ही बैठक लावली.